कोकणातून परत येणाऱ्या प्रवाशांचे सध्या प्रचंड हाल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक मंदावलेली आहे. माणगाव बाजारपेठेजवळ वाहनांची प्रचंड कोंडी झालेली आहे आणि त्यामुळे परतीच्या प्रवासात देखील चाकरमान्यांचे हाल सुरूच असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. कोकणात जाताना देखील अशाच प्रकारे नागरिकांचे हाल झालेले होते. मुंबई गोवा महामार्गावर वेगवेगळ्या अडथळे पार करत करत हे सगळे लोक कोकणात पोहोचले होते आणि परतीच्या प्रवासात देखील हे अडथळे पाठ सोडायला तयार नाही आहेत. याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सध्या आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, काय नेमकी स्थिती आहे सध्या मुंबई गोवा महामार्गाची? अमोल, काल संध्याकाळीच गणेशोत्सव सगळ्या कोकणातला संपलेला आणि रात्रीपासूनच चाकरमानी जे आहेत ते आता त्यांनी मुंबईची वाट धरलेली आहे. पण आज मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे मंदावलेली आहे आणि खास करून माणगाव बाजारपेठ आहे या बाजारपेठेत वाहनांची खूप मोठी कोंडी झालेली आहे. त्यासाठी आता वाहतूक विभागानं ढालगर फाटा इथून वाहतूक जी आहे ती निजामपूर मार्गे वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु वाहनांची संख्या एवढी प्रचंड आहे की प्रचंड ताण जो आहे तो या मुंबई गोवा महामार्गावर येतो आहे. जर चाकरमान्यांनी कोल्हापूरकडचा मार्ग अवलंबला असता तर कदाचित ही वाहतूक कोंडी काहीशी कमी झाली असती. परंतु त्या भागात जो प्रचंड पाऊस पडतोय त्यामुळे तळकोकणातले चाकरमानी तिकडून जायला तयार नाहीत. दुसरीकडे कोकण रेल्वे सुद्धा तिच्यावर प्रचंड ताण आहे. रात्री आपण पाहिलं की कोकण रेल्वेच्या प्रवाशांना रत्नागिरीतून जे येत आहेत त्यांच्यावर सुद्धा ताण पडलेला आहे. त्यामुळे आता मुंबई गोवा महामार्ग हा एकमेव पर्याय उरलेला आहे आणि चाकरमानी त्याच मार्गाने जात आहेत. त्यामुळे आज दिवसभर मुंबई गोवा महामार्गावर सतत वाहतुकीची कोंडी राहणार आहे. चाकरमान्यांचे यात नक्कीच हाल होणार आहेत. अमोल, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. प्रफुल्ल, प्रचंड हाल होत आहेत सध्या चाकरमान्यांचे आणि वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झालेली आहे.